शांततेची एक संधी द्या, इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केलं. आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होऊ शकते आणि त्यामुळे पाकिस्तान पार बिथरून गेलेला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलंय. आपण आपल्या शब्दांवर ठाम असून भारतानं पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तत्काळ कारवाई करू असं इम्रान खान यांनी म्हटलेलं आहे. आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, आपण बघतोय कुठंतरी पाकिस्तानची तंतरलेली आपल्याला पाहायला मिळते. शांततेची एक संधी द्या असं केविलवानं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींना इम्रान खान यांनी केलेलं आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होऊ शकते आणि त्यामुळे पाकिस्तान पार बिथरून गेलेला आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, कुठंतरी पाकिस्तान तंतरलेली आहे पाकिस्तानची असं म्हणावं लागेल, काय सांगशील? पाकिस्तान घाबरलेला आहे. त्यापद्धतीने भारतीय लष्करांनी तयारी सुरू केली आहे. भारतीय सीमांतांमध्ये पाकिस्तान एलओसीवरती ज्या पद्धतीने डिप्लॉयमेंट सुरू झालेले आहेत, 1,00,000 जास्त सैनिकांचे स्थलांतरण होत आहे, 10,000 सैनिकांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती इम्रान खान यांनी पुन्हा एकदा मोदींना आवाहन केलंय, शांततेची एक संधी द्या. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची कारवाई होऊ शकते हे त्यांना यावर फार पाकिस्तान घाबरला आणि त्याचमुळे इम्रान खान एक शांततेची संधी द्या असं आवाहन मोदींना केलं आहे. त्यांनी म्हटलंय की आम्ही आमच्या शब्दात ठाम राहू आणि पुलवामा हल्ल्यासंदर्भात जर ठोस पुरावे दिले तर आम्ही तत्काळ ठोस कारवाई करू असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे. त्यामुळे असं म्हणता येईल का या आव्हानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कशाप्रकारे निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जगाला एकमत आहे आणि पुलवामाच्या कट सुधाराला सोडणार नाही असाही आव्हान खास करून ज्या पद्धतीनं मोदींनी म्हटलेलं आहे त्याच्यावरती इम्रान खाननी ज्या पद्धतीने आता आपलं पुन्हा एकदा वक्तव्य जारी केलं. यापूर्वी त्यांनी देखील ज्या पद्धतीने म्हटलं होतं की जर आमच्या तुम्ही कारवाई करत आम्ही प्रत्युत्तर देऊ, त्या या सगळ्या भूमिकेवर आता एक पाऊल मागं आलं आहे कारण की यामागे भारताची जी तयारी सुरू केली आहे या सर्व पार्श्वभूमीवर इम्रान खानचं वक्तव्य अत्यंत महत्वाचं ठरत आहे. अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.